काय आपण आजारी पडणार? असे कसे शक्य आबासाहेब? ज्वर भासवायचाच असेल तरी आपल्या शरीराचे विशिष्ट तापमान भासवणे महत्त्वाचे. त्याची सुद्धा एक योजना केली आम्ही. शंभूराजे कपटाला कपटानच मारावं लागतं. दग्यानं दगा मारणं हा प्रतिडाव, आणि हाच प्रतिडाव खेळण्याच्या आम्ही बेतात आहोत. कधी कधी आपण सामर्थ्यवान आहोत असं भासवून युद्ध जिंकता येत नाही, तर आपण दुर्बल हतबल आहोत असं भासवावं लागतं. शत्रूला गाफील बेसावत ठेवावं लागतं. अलबत्त, आता गनिमी कावा करण्याचा वक्त आलाय. बरोबर. कपटाचं उत्तर गनिमी कावा. आज तक हमारे भाईजान के सामने ऊंची आवाज में बात करने की ही नहीं बल्कि गर्दन ऊंची करने की भी किसी की मजाल नहीं थी, लेकिन ये चूहा नजर झुकाने के लिए भी तैयार नहीं था. कहां से आती है इतनी अकड़? इतना सब होने के बावजूद भाईजान खामोश क्यों है? उस सिवा को तो सजाए मौत देनी चाहिए थी. आपा जान, हम आपके जज्बात समझते हैं, लेकिन उस मिर्जा के वादे की वजह से हमारे हाथ बंधे हुए हैं. मिर्जा की दी हुई जुबान की वजह से वो जहन्नमी सिवा अब तक जिंदा है. पहले कोई ना कोई तरकीब ढूंढनी होगी उस मिर्जा का वादा तोड़ने की. और एक बार ये इकरार टूट जाए बस उस दखनी सिवा को तक पता नहीं चलेगा कि हमने उसे इस जहां से कब और कैसे रुखसत किया. राजेंची अवस्था पिंजऱ्यात अडकलेल्या वाघासारखी झाली आहे. वाघ कितीही बलशाली असला तरी पिंजऱ्यातून सुटण्याचा मार्ग दुष्कर ठरतो. त्यात तो औरंगजेब आहे, ज्याने स्वतःच्या पित्यास सोडलं नाही. तो राजेना कसं सोडेल आणि त्याच्या मनामध्ये नक्की काय सुरू आहे हे समजायलाही काही मार्ग नाही. आम्हास वाटतं की तो वाट पाहतोय. कसली वाट पाहतोय आऊसाहेब? तो वाट पाहतोय की राजेंनी अशी चूक करावी जी चूक तो अलम दुनियेसमोर दाखवू शकेल. राजेंची एक चूक ज्याची सजा असेल मृत्यूदंड. काय असेल त्याची पुढची चाल? सर्वप्रथम तो रामसिंगास बाजूला करेल. आऊसाहेब, रामसिंगास बाजूला करून काय साध्य होणार? मिर्झा राजेंचं काय? अगदी बरोबर आहे पंत, मिर्झा राजेंनी स्वतः राजेंना शब्द दिला होता, वचन दिलं होतं त्यांच्या प्राणाच्या सलामतीचं. त्यामुळे औरंगजेब मिर्झा राजेंचा शब्द मोडू शकेल? नाही करू शकणार. आणि म्हणूनच तो मिर्झाच त्याने राजेंना दिलेला शब्द मागे घेण्यास सांगेल, किंवा तो शब्द तोडण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. अगदी योग्य बोललात आऊसाहेब. मिर्झा राजेंची खफा मर्जी होणं त्या औरंगजेबास हानिकारक आहे हे त्यास पक्के ठाऊक आहे. आणि त्याचबरोबर त्याचं संपूर्ण साम्राज्य हे मिर्झा राजेंच्या समशेरीवरती उभं आहे याचीही त्याला पूर्ण जाणीव आहे. अगदी बरोबर बोलताय अनाजी पंत. आणि रामसिंग म्हणजे मिर्झा राजेंचीच प्रतिकृती. राजेंच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी ते अगदी प्राणपणानं पार पाडतायत. त्यामुळे रामसिंग असेपर्यंत औरंगजेबाला राजेंच्या केसाला धक्काही लावता येणार नाही. आणि म्हणूनच तो रामसिंगाच्या जागी असा माणूस नेमेल
ज्याने राजेंना हालचाल करणं अशक्य होईल. कारण त्या माणसाची नजर राजेंच्या प्रत्येक हालचालीवर असेल. परंतु औरंगजेबास हे माहित नाही की राजे असे स्वस्त बसणार नाहीत. ते यातून काहीतरी मार्ग नक्कीच काढतील. गुस्ताखी माफ हो आलाजरत. शहजादे अकबर और सिवा का बेटा आपसे मिलना चाहते हैं. आइए आइए शहजादे अकबर. अब्बा हुजूर, हम शंभू राजे को आगरा घुमा लाए. उन्हें बहुत पसंद आया. क्यों शंभू राजे, पसंद आया ना आपको? क्यों शंभू राजे, हमारा आगरा शहर दक्कन से खूबसूरत है ना. वैसे आगरा ही क्या, हुजूर की मेहरबानी से तो मुगलिया सल्तनत के कई शहर हुसैन हैं. वजीर सल्तनत सिर्फ दिल्ली और आगरा ही नहीं, हमारे शहजादे संभा जहां रहते हैं उस दक्कन को भी हम हुसैन बनाना चाहते हैं. बस एक बार पूरे दक्कन पर हम काबू तो पा लें, मुगलिया सल्तनत का परचम वहां पे लहरा जाए, बस पूरा दक्कन आबाद होगा. फिर देखिए सह्याद्री को हिमालय का रुतबा हासिल होगा. राजगढ़ हमारी सूरत की तरह चमकेगा. एक बार हमारी मेहर नजर दक्कन की तरफ हो जाए तो फिर हमारे शहजादे संभा को ही हम दक्कन की जिम्मेवारी सौंपेंगे और शहजादे संभा ही हमारे लिए दक्कन की देखभाल भी करेंगे. मां बदौलत चाहते हैं कि दक्कन में आबादी आबाद हो. और ये अमन और आबादी सिर्फ हमारे अब्बा हुजूर ही ला सकते हैं. फिर हम खुद और शंभू राजे दक्कन की देखभाल करेंगे. क्यों अब्बा हुजूर, है ना? शहजादे शंभू, शहजादे शंभू, कब से हम इतनी बातें कर रहे हैं, आपकी तवज्जो ही नहीं है. क्या सोच रहे हैं आप? माफी हुजूर, हमारे आबा साहेबांची तबियत जरा नासार है. दोन चार दिवसांपासून त्यांना बुखार आणि खोकला है. आणि आजारात दिवसेंदिवस बळावतच चालला आहे. उनके नसीब में तो आराम ही नहीं है. ठीक है, तो आप जाइए अपने वालिद साहब की देखभाल कीजिए. फौलाद खान, वजीर आजम फौलाद खान को हमारे सामने पेश किया जाए अभी के अभी. खम्मा घनी भाया. घनी खम्मा, वो कपड़े का के भाव है? देखो भाई, हमारे यहाँ भाव नहीं होता है, बड़ी चौकी चीज बेचते हैं हम. हमारी यह शाल सारी दुनिया में मशहूर है. अरे चौकी है, मैंने पता है, भाव पूछा है मैंने, के भाव है, भाव ना किया. ए भाव, अति शाल दे इकड़ा मसनी, आने सात आठ प्रकार के अलग अलग किस्म के कपड़े भी देना, भरपूर दूर जाने का है हमको.
वो दिखा क्या है वो? हाँ वो नहीं रे भैया जी काका, आबा साहेबांचा निरोप आहे. आग्र्यातून बाहेर पडण्याचे सर्व बिंधोक मार्ग आपण हेरून ठेवा. जल्दीने आपल्याला दख्खन जवळ करायचं आहे, पण जो सुरक्षित मार्ग आपण हेराल त्यावर काही खून करता येईल? जी दाखलं धनी, एक मार्ग आहे. हे बघा ते माणूस दिसतोय. त्यो मार्ग आहे. तो वाय काळोजी कुंभार नाव आहे त्याच. तो आपल्या सुरक्षित मार्गावर मडक्यांची भट्टी पेट्टी ठेवल आणि त्या पेट्ट्या भट्टीतनं जो धूर निघत त्या धुरामुळं आपल्याला सुरक्षित मार्ग दिसेल. पर घाई करायला लागेल, कारण बादशहानं फुलात खानासनी बोलून घेतलं. आला हजरत, आपके हुक्म से शाही कोतवाल फौलाद खान को आपके सामने पेश किया है. फौलाद खान, हमारा ये आगरा शहर यानी मुगल सल्तनत की दारुल हुरूफ है और तुम इस शहर के नामचीन कोतवाल फौलाद खान. फौलाद जैसे सख्त मिजाज और सख्त पहरे के अव्वल सालार हो तुम. अब हम तुम्हारा हुनर खुद आजमाना चाहते हैं और इसीलिए हम तुम्हें एक बड़ी जिम्मेदारी सौंपते हैं फौलाद खान. शुक्रिया खुदावन बादशाह सलामत, हुक्म कीजिए आलीजा. फौलाद खान वो काफर सिवा हमारी नजर कैद में है. आज तक उस पर पहरे बिठाने का इंतजाम और जिम्मेदारी कुंवर राम सिंह के ऊपर थी. माँ बदौलत आज से ये जिम्मेदारी तुम पे सौंपते हैं फौलाद खान. याद रहे कोई कसूर ना हो. सलाम बादशाह सलामत, आपने हमें याद फरमाया. राम सिंह उस दखनी सिवा की सारी जिम्मेदारी जो आज तक आपके कंधों पर थी वो अब से आप पर नहीं रहेगी. सिवा की सारी जिम्मेदारी हम कोतवाल फौलाद खान को सौंप रहे हैं. वैसे भी कुंवर राम सिंह आपके कंधों पर कई सारी जिम्मेदारियां हैं. क्यों? माफी आला हजरत, हमने माँ बदौलत को शिवाजी राजा के जिम्मेदारी की जमानत लिख दी है और हमारे पिता श्री मिर्जा राजे ने हमें शिवाजी राजा के सुरक्षा का जिम्मा सौंपा है, इसीलिए हमें उनकी इजाजत लेनी होगी. ठीक है राम सिंह, मिर्जा राजे को पैगाम भेजकर हमारा हुक्म लिखो. फिदाई हुसैन की कोठी जल्द से जल्द तैयार हो जाएगी और फिर सिवा को वहीं जाना होगा और उसका फैसला वहीं किया जाएगा. राम सिंह, सिवा की बीमारी दिन ब दिन बढ़ती जा रही है, उसका ख्याल रखो. और एक बात राम सिंह, सिवा की जमानत जो तुमने दी थी उसे हम तुम्हें आजाद करते हैं. सुन भाई, काढा घ्या बघू चटकन आणि आणखी काही दिवस आराम करा. औ साहेब हेर आलंय.
रावसाहेब खबर जरा तातडीची होती म्हणून इथवर आलो, माफी असावी. त्वरित सांग. राजांना आग्र्यात धोका वाढलाय. बादशान त्यांच्या पहाऱ्याची जिम्मेदारी आग्र्याचा नामचिन कोतवाल फुलाद खानला दिली आहे. सैतान माणूस आहे तू. जगदंब आऊसाहेब काय होऊन बसलंय हो हे. दिवसेंदिवस राजेंच्या अडचणींमध्ये वाढच होत आहे. या संकटांमधून राजेंनी आता काहीतरी मार्ग काढायलाच हवा आऊसाहेब. हो ना बाईसाहेब, नेहमी भरभरून यशाचं दान राजेंच्या उंजळीत टाकणारी जगज्जननी भवानी आता स्तब्ध का? आई तुझ्या मळवटाचं बळ दे आम्हाला. राजेंना या संकटातून सुखरूप सोडव. राम सिंग येते आणि त्यांच्या संगती तो रानरेडा फौलाद खान बी आहे. कैसी तबीयत है आपकी राजा जी? या तो उठू असं वाटत नाही. लेटिए राजा जी, लेटिए, आपको तकलीफ होगी. आम्ही खामखा तुमच्या बादशाहना तकलीफ दिली त्याचीच फळ भोगतोय, दुसरं काय. ऐसी बात ना करे राजा जी, आप अपना ख्याल रखिए. हमें और बादशाह सलामत को आपकी बड़ी फिक्र है. आला हजरत ने फजर के नमाज के वक्त अल्लाह ताला से आपके खैरियत की दुआ की है. बघितलं बादशाह किती दयावंत आहेत. अरे आम्ही उगाच त्यांची खपामर्ची उडवून घेतली, आता त्याचीच देव शिक्षा देतोय बहुतेक. सब्र रखिए राजा जी, अब आप जल्दी ठीक होंगे. हम अभी शाही हकीम को तलब करते हैं. उन्हें बाहर पहरे पर, अंदर आओ. फौरन जाओ और शाही हकीम को बुला के लाओ. सो रहा है शिवा?
एक बार हकीम आ जाए तो इस काफर की सारी नौटंकी बाहर निकलेगी।